कितपतची मागणी योग्य असं तुम्हाला असं आहे की वक्तव्य निश्चितच उचित नाहीये, परंतु हा न्याय फक्त किंवा जो काही विषय आहे तो फक्त एकटा संजय राऊत पुरती विषय मर्यादित नसावा। राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे, ज्या पद्धतीने एकमेका विरुद्ध चिखलफेक केला जात आहे, अश्लील भाषेमध्ये लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोललं जात आहे, हे सर्वच निषेधार्य आहे। ठीक आहे, या प्रकरणात नेमकं काय घडलं, काय बॅकग्राऊंड आहे ह्याची मला माहीत नाहीये, हक्कभंग समितीसमोर गेलं त्याचं सत्यता पुढे येईल, तर एकंदरीत राज्यामध्ये जी परिस्थिती आहे ती निश्चितच योग्य नाहीये। आणि हे एकच नव्हे, असे अनेक विषय समोर आले असताना त्यात पक्षपात होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। म्हणतो ना, ठीक आहे, तो निर्णय आता महाविकास आघाडी म्हणून जो काही घ्यायचा तो घ्यावा लागेल, परंतु जे काही चाललंय हे दर्जाहीन आहे, गोष्ट काही योग्य नाहीये, आणि लोकप्रतिनिधीचा अवमान करणारी ही बाब आहे असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे अपवाद न करता सगळेच असे विषय जे असतील ते सगळेच आणले पाहिजेत, मग एकच कशाला म्हणतो। आरोप असा होतोय की कुठेतरी काँग्रेस किंवा इतर सगळे पक्ष याला काही फारसं मना सिरियसली घेत नाही आहेत, हा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतोय, कारण त्यांचं म्हणजे महाविकास आघाडी त्यांचीच बाजू। हा विषय फक्त संजय राऊत यांच्यापुरती एकटाच विषय मर्यादित नाहीये, राज्यामध्ये आता बोलता बोलता गोगावले सुद्धा सभागृहात एक गोष्ट बोलून गेले, ती पण उचित आहे का, मग प्रश्न निर्माण होतो, म्हणजे ही मुभा सत्ताधाऱ्यांना आहे इतरांना नाही असं म्हणता येणार नाही। लोकप्रतिनिधी सर्वांच्या बाबतीमध्ये जे काही बाहेर लोकांमध्ये प्रतिमा मलिन होते आहे ही गोष्ट उचित नाहीये, आणि त्यामुळे फक्त संजय राऊत हा एकटाच विषय नाहीये, ह्याचा विषय सर्व व्यापक विषय ह्याचा याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि चौकशीवर सर्वे झाले पाहिजे, आणि काहीतरी एथिक्स कमिटी राज्याला जे काही अपेक्षित आहे ती करून ह्याच्यामध्ये काहीतरी निकष नियमावली केली पाहिजे असं माझं मत आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।